नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहतो आहे. तर त्यासाठी आधी आपण काय काय जिन्नस घेतो आहे ते बघतो आहे. तर सगळ्यात आधी इथे 50 ग्रॅम धने आहेत, अख्खे धने. त्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे मी इथे किसून, हे साधारण 20 ग्रॅम आहे. 10 ग्रॅम जिरं, 10 ग्रॅम शहा जिरं आणि 10 ग्रॅम इथे पांढरे तीळ आहेत. तर या 5 गोष्टी आपल्याला ड्राय रोस्ट करायच्या, तेलामध्ये तळायच्या नाही आहेत. आणि इकडे या बाजूला जे मसाले ठेवले आहेत हे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. त्यामध्ये 10 ग्रॅम काळी मिरी आहे, 10 ग्रॅम लवंग आहेत, नागकेश्वर घेतलं आहे 10 ग्रॅम, दालचिनी आहे 10 ग्रॅम, त्याचबरोबर बदाम फूल घेतलं आहे 10 ग्रॅम आणि मायपत्री आहेत 10 ग्रॅम आणि एक 7 ते 8 तमालपत्र घेतली आहेत. त्याचबरोबर इथे 50-50 ग्रॅम सुक्या मिरच्या आहेत. तर ही आपली नेहमीची कुठल्याही प्रकारची तुम्ही सुकी मिरची घेऊ शकता. आणि त्याचबरोबर 50 ग्रॅम मी इथे बेडकी मिरची घेतली. बेडकी मिरचीने रंग खूप छान येतो. तर बेसिकली या मिरच्यांची मी देठं काढून कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घेतला, त्यामुळे अशा छान क्रिस्पी झाल्यात तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर 1/2 किलो कांदा मी घेतला. 1/2 किलो कांदा सोलून त्याच्या पातळ स्लाईस करून हे पण 2 दिवस मी उन्हामध्ये ड्राय करून घेतलेत, यामुळे तो पटकन तळला जातो. आपला जो कांदा तळण्याचा वेळ आहे तो बराच कमी होतो. आणि इथे 50 ग्रॅम लसूण आहे. सगळ्यात आधी आपण आपले सुके मसाले भाजून घेतो आहे. तर मी धने घालून घेते आधी. छान असा खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला हे मसाले. आणि मध्यम आचार भाजायचेत, करपले नाही पाहिजेत. थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजून घेणार होत आपण. आणि धने शक्यतो निवडून घ्यावेत, जेणेकरून त्यातला जर काही कचरा असेल तर तो बाजूला होईल. तर तुम्ही हे जे व्हिडिओ बघता त्याच्या लिंक्स तुम्ही कॉपी करून व्हॉट्सॲपवर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता किंवा फेसबुकवरही शेअर करू शकता. त्याचबरोबर तुमच्या माहितीसाठी आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप चालू केला आहे, तयार केला आहे. तो बेसिकली ब्रॉडकास्ट ग्रुप आहे. कारण त्यामुळे काय होईल की तुमची प्रायव्हसी मेंटेन राहील, तुमचे नंबर्स दुसऱ्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर शेअर नाही होणार, तेवढ्यासाठी आम्ही ब्रॉडकास्ट ग्रुप केला आहे. जर तुम्हाला व्हॉट्सॲप जॉईन करायचं असेल मधुराज रेसिपी मराठीचं, तर इथे नंबर मी दिला आहे, तिथे फक्त मेसेज पाठवा आणि तुम्हाला ॲड करण्यात येईल. धने या ठिकाणी व्यवस्थित भाजले गेले आहेत, याचा रंगही बदलला आणि वासही खूप सुंदर होतं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जनरली मी कांदा लसूण मसाला कधीच घरी दळत नाही. आपल्या इथे भारतामध्ये स्पेशल गिरणी किंवा कांडप मशीन असतात, तिथे हा मसाला दळून मिळतो. पण भारताबाहेर राहणाऱ्या लोकांकडे ही फॅसिलिटी नाही आहे, त्यामुळे हा सगळा मसाला मी घरी दळून दाखवणार आहे. आता तीळ घालून हे पण भाजून घेऊयात. जर तुम्ही बाहेरून दळून आणणार असाल तर तुम्ही हे मसाले तळून, म्हणजे मसाल्याची एक बॅग करा आणि मिरची आणि लसूण सेपरेट ठेवा, गिरणीत घेऊन जा आणि मग ते तुम्हाला व्यवस्थित हे दळून देतील. सगळ्यात आधी ते काय करतात, सगळ्यात आधी मिरची दळून घेतात, सेपरेट मसाले, गरम मसाले सेपरेट दळतात आणि मग ते मिरचीमध्ये मिक्स करून चाळून पुन्हा दळून घेतात. तिळंही या ठिकाणी व्यवस्थित भाजून झालेत, तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस रंग आला. आता हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यानंतर जिरं घेते मी. जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिरं व्यवस्थित भाजून झालं आहे, हे पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता शहा जिरं घालते. शहा जिरं पण मस्त भाजून झाला आहे, पण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात. आणि आता खोबरं. खोबऱ्याला पण मस्त असा सोनेरी रंग आला आहे. आता हे खोबरं पण आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे जे आपले सगळे ड्राय रोस्टेड मसाले आहेत जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले,
ते आपण वाटून घेऊयात, याची पूड करून घेऊयात. जर तुम्ही भारताबाहेर असाल आणि हा असा ब्लेंडर नसेल तुमच्याकडे, तर इन दॅट केस तुम्ही कॉफी ब्लेंडर किंवा स्पाईस ब्लेंडर एक मिळतो तो वापरू शकता. आता हे जे सुके मसाले आपण भाजून घेतले होते त्याचे पूड करून मी इथे बाजूला काढून घेतली आहे. आता आपण तळणीचे मसाले तळून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी दालचिनी घालते मी. मसाले पटापट तळले जातात, फार वेळ नाही जात मसाले तळण्यात. फक्त मसाले करपणार नाही याची खात्री करून घेतो मी मसाले तळत असताना. दालचिनी छान खरपूस तळली गेली आहे, आता हे काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्येच काढूयात कारण आपल्याला हे मसाले पण वाटून घ्यायचं. त्यानंतर मायपत्री हे पण तळून घेऊयात. छान तळून झालंय, काढून घेऊयात. त्यानंतर बदाम फूल किंवा स्टार एनिस. हे छान तळून झालं आहे, हे पण काढून घेते. त्यानंतर लवंगा. लवंग अंगावर उडू शकतात त्यामुळे थोडंसं केअरफुली करायचं आहे. लवंगा छान तळून झालं तर यामध्ये काळी मिरी घालूयात. काळी मिरी व्यवस्थित तळली गेली आहे. त्यानंतर नागेश्वर. हे पण तळून झालंय. जेव्हा मी तळणीचे मसाले तुम्हाला सांगत होते तेव्हा मसाला वेलची आणि हिंग सांगायचं विसरले. तर चार मसाला वेलची घालते मी, काळी वेलची. हे तळून घेऊयात आपण आणि त्यानंतर हिंग आणि मग तमालपत्र. तर मसाला वेलची आपण काढून घेऊयात, हिंग घालूयात. हिंगाचा रंग चेंज होतो तो तळला गेला की, सध्याने ब्राउनिश असतो तो असा व्हाईट होतो आणि थोडासा फुलतो तो. आणि सगळ्यात शेवटी तमालपत्र. हे तमालपत्र पण आपण काढून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता याच तेलामध्ये हा जो आपण सुकवलेला कांदा आहे तो घालून तळून घेणार आहोत. पटकन ब्राऊन होतो तुम्ही बघू शकता सुकवल्यामुळे, पटकन तळून होतो. कच्चा कांदा जर तुम्ही तळत बसलात तर जवळजवळ एक पाऊण तास जातो कच्चा कांदा तळेपर्यंत. मी सगळा कांदा तळून घेते. या ठिकाणी सगळा कांदा मी व्यवस्थित तळून घेतला. आता हे बाजूला ठेवूया. हे जे आपण आधी मसाले तळून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले होते हे आता आपण वाटून घेतोय. हे तळलेले मसाले या ठिकाणी मी वाटून घेतले होते व्यवस्थित, बघू शकता.
आता आपण काय करणार आहोत, आपण जे आता सुके मसाले वाटून घेतलेले आहेत, जे बाजूला काढून घेतलेत, हे जे सुके मसाले आधी वाटलेले आहेत, हे आपण या तळलेल्या मसाल्यांमध्ये घालून घेऊयात. हे एकदम मिसळूयात. बेसिकली आपल्याला हा मसाला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे. सुका मसाला आणि तळलेले मसाले व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत. आता हे व्यवस्थित वाटून झालेत मसाले. आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात. हे मसाले आपण बाजूला काढून घेतले. आता हे बाजूला ठेवूयात. आता हा जो कांदा आहे तळून घेतलेला आणि लसूण, तर आपण अर्धा कांदा घालूयात. मस्त कुरकुरीत तळला गेला आहे कांदा. आणि अर्धा लसूण. आणि हे पण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. इथे या ठिकाणी सगळा कांदा आणि लसूण व्यवस्थित मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला. रंग खूप छान आला आहे, तुम्ही बघू शकता. छान बारीक वाटलं गेलं आहे. आता पुन्हा हा जो मसाला आपण आधी फिरवून घेतला आहे तळलेला आणि ड्राय रोस्टेड मसाला, पुन्हा या कांदा लसूणमध्ये घालून पुन्हा फिरवून घ्यायचं. आपल्याला सगळे मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता हे गरम मसाले आणि कांदा लसूण व्यवस्थित मी इथे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आता हे काढून घेते मी. हे जे कांदा लसूण आणि गरम मसाले आपण वाटून घेतलेत, यामध्येच तुम्ही बाजारातून विकत आणलेली लाल मिरचीची पावडर आणि बेडगी मिरचीची पावडर मिसळून कांदा लसूण मसाला तयार करू शकता. पण मला शॉर्टकट आवडत नाही, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जरूर तसं करा. पण आता खूप महत्त्वाची स्टेप आणि थोडीशी रिस्की स्टेप म्हणजे, आता आपल्याला मिरच्या दळून घ्यायच्या आहेत. नाकाला फडकं बांधून हातामध्ये ग्लव घालून तुम्ही या मिरच्या दळू शकता, कारण याचा वास खूप स्ट्रॉंग येतो आणि ठसकाही उधळतो. तर भांडं बदललं आहे मी, दुसरं छोटं भांडं घेतलं. यामध्ये आधी या नेहमीच्या मिरच्या घालून वाटून घेते मी. यामध्ये थोडंसं खडेमीठ पण घालायचं. खडेमीठ पण मी उन्हामध्ये थोडंसं सुकवून घेतलं, ड्राय करून घेतलं. तर झाकण लावायचं. आता हे जरी दिसायला खूप होत असेल तरी वाटलं की त्याची क्वांटिटी कमी होते. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. मिरचीची स्पूड या ठिकाणी तयार आहे, तुम्ही बघू शकता. छान वाटली गेली. आता इथे रवा चाळायची चाळण आहे. एकदा आपण चाळून घेणार आहोत लाल तिखट. तुम्ही बघू शकता साधारण एवढं कोर्स पावडर राहते, ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा दळून घ्यायचे. आणि हे जे बारीक वाटलेली पूड आहे, लाल तिखटाची पूड, हे या मसाल्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. आता हे मिरचीची पूड जवळजवळ 4 वेळा मी चाळून पुन्हा दळून घेतले. आता इथे हे जे थोडासा भुसा राहतो तो नाही घेतलात तरी चालेल. इथे माझ्याकडे बेडगी मिरची आहे, ती पण मी दळून घेते. स
सेम प्रोसेस फॉलो करतो. ही मिरची पण दळून घ्यायची, पुन्हा चाळून घ्यायची, पुन्हा दळायची, पुन्हा चाळायची. बेडकी मिरची पण एकदा मी इथे दळून घेतली. रंग बघा मस्त, वासही मस्त. डायरेक्ट मसाल्यामध्येच चाळून घेते. या ठिकाणी लाल तिखट मी व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून चाळून घेतलं. आता आपण हे मिक्स करायचं. वास खूप छान येतो आहे या कांदा लसूण मसाल्याचा. छान एकजीव करून घ्यायचं. रंग खूप सुरेखाला या मसाल्याला. आता पुन्हा हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलं, मिसळून घेतलं की थोडा थोडा मसाला पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेणार आहोत, म्हणजे तो छान एकजीव होईल. तर एवढ्या प्रमाणामध्ये साधारण 1 किलोच्या जवळपास हा कांदा लसूण मसाला होतो. 1 किलो मसाला बरेच दिवस टिकतो. फिरवून घेते, काढून घेऊयात. आ हा, क्या बात है. रंग, टेक्स्चर सगळंच मस्त आलं या मसाल्याला. आणि या ठिकाणी आपला कांदा लसूण मसाला तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त दिसतोय. रंगही खूप छान आलाय, टेक्स्चरही खूप छान आलाय, वास तर जबरदस्त येतोय. हा मसाला तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीच्या भाजीमध्ये घालू शकता. त्यातल्या त्यात नॉनव्हेज रेसिपीजमध्ये हा मसाला भन्नाट लागतो. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने तुम्हाला या मी रोज रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन मिळेल, आणि तुम्ही कुठलीच माझी रेसिपी मिस नाही करणार. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करू शकता, कमेंट करू शकता. हे व्हिडिओचे लिंक कॉपी करून तुम्ही व्हॉट्सॲपला फॉरवर्ड करू शकता किंवा फेसबुकला शेअर करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा खमंग रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.